ये है बहुजन संघटक प्रस्तुती संघटक जय 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 शिवराय, जै भीम जय ज्योती जय मल्हार मी माझा परिचय करून देतो मी प्राचार्य डॉक्टर धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर राहणार अकोला आणि सध्या मी वंचित बहुजन आघाडीला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे आज बहुजन संघटक या फेसबुक पेज आणि आमचे मित्र श्री सर्वजितजी बनसोडे आणि खांडेकरजी आणि त्यांच्या सर्व टीमच्या आमच्या चर्चे झाल्यानुसार ला आज इथे आपण इथे फेसबुक लाईव्हला येतो आहे आज आपल्या समोर जो लाईव्ह सेशनचा मुद्दा आहे तो आरक्षणाचं धोरण त्याचं राजकारण आणि या सगळ्या याच्यात वंचित समूह मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याहून आपण बघतोय की सगळा गदारोळ सुरू आहे अनेक लोक आपलं मत व्यक्त करत आहेत त्याच्यावरून बरंच राजकारण तापले आहे आणि जो तो व्यक्ती आज आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो आहे यात असे अनेक लोक आहेत की ज्यांना ज्यांनी कधी पुस्तकं वाचली नाही तर आरक्षणाचा मुद्दा नीट समजून घेतला नाही तेही कधी जातीय अभिनिवेशातून किंवा राजकीय भूमिकेतून या सगळ्या प्रश्नांकडे पाहतात परंतु आरक्षणाचा हा मुद्दा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि लोकांच्या जीवनाशी निगडित आहे त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणाच्या धोरणावर आरक्षणाच्या आवश्यकतेवर आपण खूप संयमाने आणि अभ्यासपूर्ण हा प्रश्न समजून घेतला पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि यासाठी आजच्या या, या सेशनमध्ये आपल्याला फार जास्ती कन्फ्युजन न करता किंवा गोंधळ वैचारिक गोंधळ न होता आपण पूर्ण फ्रेमवर्क आणि आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच्या पुढचं आरक्षणाची दिशा काय राहील या सगळ्या मुद्द्यांवर आपण एक क्लिअर एक अशी भूमिका इथे मांडण्याचा प्रयत्न करूयात आता मुळात आरक्षणाचं धोरण हे आलं कसं आरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली का बरं तर याचे उत्तरं जर आपल्या शोधायला गेलो तर आपल्याला पार अठराशे एकोणसत्तरमध्ये जावं लागेल की जेव्हा सगळ्यात पहिले या देशामध्ये आरक्षण असायला पाहिजे अशी भूमिका जर कोणी मांडली असेल तर ती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडली हे फार महत्त्वाचं आहे की सगळ्यात पहिले महात्मा ज्योतिराव फुलांनी अठराशे एकोणसत्तरमध्येच भूमिका मांडली की जे वंचित आहेत जे शोषित आहेत जे पीडित आहेत त्या लोकांना सामाजिक न्याय मिळण्याकरता सोशल जस्टिस त्यांना आरक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे आता आरक्षण देणं आवश्यक का झालं होतं भारताची परिस्थिती आणि युरोपची परिस्थितीमध्ये खूप फरक आहे भारतामध्ये भारतीय उपखंडामध्ये आमच्याकडे जी एक वैदिकांनी एक व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेअंतर्गत जे चार वर्ण निर्माण झाले आणि त्या चार वर्णातला वर्षा सगळ्यात जो वर्ण आहे त्याला सोडून इतर तिन्ही वर्णांना शिक्षणाचा अधिकार नव्हता शिक्षण नाही त्यामुळे ज्ञान नाही आणि ज्ञान नाही म्हणून विकास नाही अशी ती सगळी मांडणी आहे आणि म्हणून शतकानुशतके ज्यांना सर्व संधींपासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहा असं म्हणणं म्हणजे एखाद्या कस सुमो पहिलवानाच्या पुढे एखादा अगदी बारका माणूस तिथे उभा करणे आणि त्याला सांगायचं की तू आता कुस्ती लढ त्या कुस्तीचा निकाल काय लागणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आरक्षणाची गरज आहे जे मागे पडलेले आहेत जे प्रवाहाच्या बाहेर फेकले आहेत ज्यांना विकासाच्या पुरेशा संधी मिळाल्या नाही म्हणून त्यांच्याकरता राखीव जागा असणं राखीव धोरणं असणं हे अत्यंत गरजेचं आहे हे महात्मा फुलांनी फार एकोणीसशे एकोणसत्तरलाच ओळखलं आणि तेव्हा पहिल्यांदा आरक्षणाचा आरक्षण असावं अशी संकल्पना महात्मा फुल्यांनी मांडलं त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात त्याच्यानंतर लगेच एकोणीसशे दोनमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू केलं ला। बघा एकोणीसशे एकोणसत्तर त्याच्या लगेच तीस वर्षानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिलं आणि आरक्षणाला सुरुवात केली त्यानंतर लगेच आपण बघितलं की सायमन कमिशन आहे राऊंड टेबल कॉन्फरन्सेस म्हणजे गोलमेज परिषदा झाल्या आणि या सगळ्या परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आता हे जे आरक्षण आपण जे बोलतो आहे हे तेव्हा आरक्षण फक्त एस सी एस टी यांच्या पुरतं होतं ओबीसीचं आरक्षण अद्यापपर्यंत आलेलं नाही एकोणीसशे एकतीसपर्यंत आपण बोलतो आहे एकोणीसशे एकतीसला पहिल्यांदा बाबासाहेबांनी आरक्षण असावं यासाठी आग्रह धरला सायमन कमिशनसमोर आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये पहिल्यांदा ए सी एस टीजला नोकरीमध्ये आणि राजकारण राजकीय क्षेत्रामध्ये आणि शिक्षणामध्ये हे पहिल्यांदा आरक्षण ब्रिटिशांनी डिक्लेअर केलं पुढे पुढे करार झाला महात्मा गांधींचं बाबासाहेबांचे जे मतभेद झाले त्यानंतर ते मान्य झाले आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये मात्र एस सी एस टीजला तिन्ही आरक्षणं शिक्षणाचे नोकऱ्यांचे आणि राजकीय आरक्षण हे तिन्ही मंजूर झाले आता बाबासाहेबांनी आरक्षणाची गरज मांडताना काय सांगितलं होतं की ज्या धर्म आणि व्यवस्थेने या शोषित आणि वंचित या तिन्ही वर्णांना सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं होतं त्यांना एखाद्या संधी उपलब्ध करून दिल्या नव्हत्या त्यांना मानवी मूल्यांचं कुठले बेनिफिट्स त्यांना मिळत नव्हते या अशा सर्वहारा समूहांना उढारलेल्या लोकांसोबत आणण्यासाठी आरक्षणाची गरज बाबासाहेबांनी प्रतिपादित केली आणि बाबासाहेबांच्याच आग्रहामुळे म्हणजे बीज रोवलं महात्मा फुल्यांनी त्याला शाहूंनी बळ दिलं आणि शेवटी त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांचं आहे रोवल्या गेली आहे पहिल्यांदा ही मुहूर्तमेळ तिथे रोवल्या गेलेली आहे पुढे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं घटना लागू झाली आता इथपासून पुढे पुष्कळ लोकांचा गोंधळ आहे आता आरक्षणासंदर्भामध्ये आज काही मांडण्या होतात आहेत त्यातल्या दोन प्रमुख मांडण्या काय आहेत ते आपलं आज पहिले समजून घेणं खूप जरूरी आहे आता काही लोकं शिकलेले लोक आहेत बुद्धिवंत आहेत मला सगळ्या बुद्धिमंतांबद्दलही आधारच आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाची गरजच काय त्याची आवश्यकता नाही आहे आणि एक दुसरी पण मांडणी अशी आहे त्याच्यामध्ये की दाखल्यावर जात आल्यामुळे जातीवाद वाढला देशामध्ये अशी एक मांडणी होते परंतु आपण जर ती आकडेवारी पाहिली तर, तर एकोणीसशे एकतीसमध्ये या देशाचं शिक्षणाची जी एक वेग होता तो अडीच टक्के होता म्हणजे त्या तेव्हा एकोणीसशे एकतीसमध्ये या देशातले अडीच टक्के लोक साक्षर होते साक्षरतेचा आपण गोष्ट करतो आहे त्याच्यानंतर थेट आपण जर जेव्हा स्वतंत्र झालो एकोणीसशे पन्नासमध्ये म्हणजे आरक्षण आपण संविधान लागू केलं ला। तेव्हा आपल्या देशाचा साक्षरतेचा पर्सेंटेज हे बारा ते पंधरा टक्के होतं आणि पेशवाईच्या काळामध्ये सतराव्या शतकामध्ये शिक्षण नावाची गोष्टच नव्हती पण तेव्हाही जातीवाद नव्हता असं म्हणणं खूप धाडसाचं ठरेल जातीयतेचे टोकं जातीयतेचे अहंकार हे आदिम काळापासून तीव्र आहेत ते साक्षरता झाली किंवा नाही झाली दाखल्यावर जात आली किंवा नाही झाली त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आहे त्या जाणीवा आधीपासूनच व्यवस्थेने खूप टोकताळ करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे जातीवर सर्टिफिकेटवर जात आणली म्हणून जातीय वाढला अशातला बिलकुल भाग नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आरक्षण खूप लोक सांगतात की घटनेमध्ये आरक्षण फक्त दहा वर्षाकरता दिलं होतं आणि आपण मग स्वतः आंबेडकरांनी सांगितलं की दहा वर्षापर्यंतच आरक्षण द्या आणि दहा वर्षानंतर आरक्षण तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करू शकता असं असताना सगळे राज्यकर्ते वारंवार आरक्षण का वाढवत आहेत मित्रांनो इथे सगळ्यात मोठा वैचारिक गोंधळ सगळ्यांचा झालेला आहे हा असा गोंधळ आहे की घटनेमध्ये दहा वर्ष आरक्षण द्यावं हे फक्त राजकीय आरक्षणासंदर्भात म्हटलेलं आहे सामाजिक नोकऱ्या आणि शिक्षणामधलं जे आरक्षण आहे त्याला अशी दहा वर्षाची तरतूद नव्हती आणि नाही आहे त्याच्यामुळे हे जे नोकऱ्यांमधलं शिक्षणामधलं हे जे आरक्षण आहे एस सी एस टीचं आणि राजकीय देखील हे अबाधित आहे फक्त राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये दहा दहा वर्षांनी रिव्ह्यू करा खरं तर डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा सुद्धा शेचाळीसमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की हे दहा वर्षाचं पण सुद्धा ठेवू नका वाटलं असतं याला परमनंट करा परंतु मग नेहरूंनी किंवा वल्लभभाई पटेल या सगळ्यांनी असं म्हटलं की बाबा ठीक आहे सध्या दहा वर्षाचा देऊन द्या आपण दहा वर्षानंतर पुन्हा रिव्ह्यू करू आणि दहा वर्षानंतर कोणत्या जाती समूहांना आरक्षणाची गरज आहे कोणाला आरक्षणाची गरज नाही आहे याचा आपण ॲनालिसिस करून त्याच्यामध्ये चेंजेस करू त्याच्यापासून काय झालं की दर दहा वर्षांनी घटनेमध्ये आपल्याला अमेंडमेंट करावं लागत आहे खरं तर डॉक्टर आंबेडकरांचं तेव्हाच ऐकलं असतं तर इतक्या अमेंडमेंट जे आता होऊन राहिला आणि इतक्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करत करत इतका गोंधळ निर्माण झालेला आहे त्या गोंधळाचं स्वरूप आपल्यासमोर दिसते आहे की अनेक समूहांना आता मागासवर्गीय होण्यासाठी धडपड करावी लागत आहे म्हणजे आता एक गोष्ट झाली की तुम्हाला विकास करायचा असेल पुढे जायचं असेल तर तुम्हाला मागासवर्गीय व्हावं लागेल हाही एक मोठं प्रश्न आता समाजासमोर उभा झालेला आहे त्याचा आपण नंतर विचार करूया तर मित्रांनो आरक्षणाचं धोरण जे होतं ते आपण बघितलं घटनेतल्या तरतुदी अशा झाल्या की एस सी एस टीसकरता घटनात्मक आरक्षण शेड्यूल नाईनमध्ये प्रोव्हाइड केलं गेलं दिलं गेलं आणि हे अबाधित आहे दहा वर्षाचा मर्यादा फक्त राजकीय आरक्षणासंदर्भात आहे शैक्षणिक आणि नोकरी विषयीच्या आरक्षणामध्ये अशी कुठली अट संविधानाने घालून दिलेली नाही त्यामुळे पहिला हा वैचारिक गोंधळ आपण दूर करून घेतला पाहिजे आता आरक्षणाच्या तरतुदी केल्या आरक्षणाच्या तरतुदी अनुसार आरक्षणं सुरू झाली मग आज आपल्यासमोर जे चार आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत एक एस सी एस टीचं आरक्षण म्हणजे त्यांच्या प्रमोशन्समधलं दुसरं ओबीसी आणि मराठा आणि मुस्लिमांचं आरक्षण तिसरं धनगरांचं आरक्षण या तिन्ही आरक्षणासंदर्भामध्ये सध्या पूर्ण महाराष्ट्र आणि काही प्रमाणामध्ये देशात सुद्धा आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे आता नुकतंच तीन दिवसापूर्वी मोदींनी संसदेमध्ये सांगितलं की आम्ही जातीय गणना करणार नाही खरं तर मित्रांनो दोन हजार अठरामध्ये राजनाथ सिंहांनी एक ट्विट केलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस नोट काढलेली आहे ज्यामध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही या देशाची जाती गणना करू परंतु सत्ता एकोणीसमध्ये मिळाली आणि मिळाल्यानंतर पुन्हा ते विसरले आणि आज त्यांनी एकवीसमध्ये प्रत्यक्ष संसदेमध्येच सांगितलं की आम्ही आता कुठली जाती गणना करणार नाही मित्रांनो आता विषय असा आहे की मग आज आपल्यासमोर जो प्रश्न आहे की ओबीसीचं आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे तर ओबीसीचं आरक्षण आलं केव्हा म्हणजे याचा पहिला उच्चार कोणी केला ओबीसीना आरक्षण असायला पाहिजे असं पहिल्यांदा म्हटलं कोणी तर मित्रांनो ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे हे सगळ्यात पहिले हू वेर द शूद्राज हे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक जर वाचलं आपण तर त्या पुस्तकामध्ये हे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या बाबतीत बाबासाहेबांनी जी काही मांडणी केलेली आहे तेव्हा एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा हे ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं त्याच्याही आधी एकोणीसशे एकतीसच्या सेन्ससमध्ये एक लक्षात घ्या की ब्रिटिशांनी जेव्हा इथे राज्य करायला सुरुवात केली तेव्हा त्या लक्षात आलं की या देशावर जर राज्य करायचं असेल तर इथल्या जाती आणि धर्म समजून घ्यावं लागतील आणि म्हणून ब्रिटिशांनी रेग्युलर रेग्युलरपणे दर दहा वर्षांनी जातीनिहाय सेन्सस घेतलेला आहे म्हणजे पॉप्युलेशन मोजलेली आहे या देशातला सगळ्यात शेवटचा जातीनिहाय सेन्सस जे जा आहे ते एकोणीसशे एकतीसचा आहे आणि तोच मंडल कमिशनचा बेस आहे तेव्हा एकोणीसशे एकतीसमध्ये ओबीसींची संख्या या देशामध्ये ब्रिटिशांनी बावन्न टक्के सांगितली होती लक्षात घ्या काय म्हणतो आम्ही एकोणीसशे एकतीसमध्ये या देशाच्या लोकसंख्येच्या बावन्न टक्के ओबीसी आहेत हे ब्रिटिशांनी सांगितलं होतं आज आपण किती पुढे आलेला आहोत आज ही संख्या किती आहे असं जर आपण पूर्ण याचा जर अभ्यास केला तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये के एन सिंग के एस सिंग यांनी एक सर्वे केला पीपल ऑफ इंडिया आणि या पीपल ऑफ इंडियामध्ये सगळ्यात ऑथेंटिक त्याचे तीस खंड आहेत आणि त्या शेवटच्या खंडामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि तो अजूनही सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज आहे के एस सिंगने काय म्हटलेलं की या देशामध्ये एकूण किती जाती आहेत तर चार हजार सहाशे पस्तीस जाती आहेत या देशामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लिहिले आहे त्यांनी की या देशात चार हजार सहाशे पस्तीस जाती आहेत आणि त्या चार हजार सहाशे पस्तीस जातींपैकी तीन हजार सातशे त्रेचाळीस या ओबीसी आहेत चार हजार सातशे पस्तीस पैकी तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती या ओबीसी आहेत म्हणजे शंभर जर हिंदू असतील तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हे ओबीसी आहेत किती मोठा हा प्रश्न आहे याच्यावर आपल्याला कल्पना येईल महाराष्ट्रापुरती बोलायचं असलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीनशे साठ जाती ओबीसीच्या आपण तिथे गृहीत धरलेलं आहे मित्रांनो मध्ये बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले हे हेरलं आणि बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले मांडणी केली की ओबीसीना आरक्षण या ओबीसींना याची जनगणना व्हायला पाहिजे आणि या यांची जनगणना होऊन यांना त्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांनी असा एक निर्णय घेतला जो पुढे एकोणीसशे पन्नासच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आला अशी माहिती आहे पण तो तो निर्णय असा घेतला गेला की आपण भारतीय म्हणून उभे राहिलो पाहिजे हा देश जर जा प्रत्येकाचे जातीय भान जागृत झाले तर आम्ही भारतीय म्हणून कधी उभे राहूच शकणार नाही आणि म्हणून या देशामध्ये दे जातीची जनगणना न करता फक्त एस सी एस टीचीच फक्त सेन्सस होईल जातीनिहाय बाकी सगळ्यांचं इतरप्रमाणे सरळ सरळ एक साधं सेन्सस होईल त्याच्यामुळे त्यांनी जाती गणनाला नकार दिला आणि एकोणीसशे एकावन्नपासून मग दरवर्षी जे सेन्सस होत गेले त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही आस्था गायत जातीची गणना झालेली दिसत नाही एक्सेप्ट एक्सेप्ट याला एक हे आहे ए दोन हजार अकरामध्ये अशी जनगणना झालेली आहे मित्रांनो ओबीसीची संख्या या देशामध्ये जर पंच एकंदर लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के आहे तर त्यांना आरक्षण आज आपण किती देतो आहे तर सत्तावीस टक्के महाराष्ट्रात आहे आता इथेही खूप मोठा गोंधळ आहे की अनेकांना वाटते की ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे संविधानाने असं आरक्षण दिलेलं नाही आहे संविधानाने आरक्षण द्या असं म्हटलं आणि मग राज्यावर तो प्रश्न सोपवलेला आहे आणि राज्यांनी आपल्या आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यावं तसं महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना सत्तावीस टक्के दिलं यू पीमध्ये हे तेहतीस टक्के आहे ओबीसींना कर्नाटकामध्ये अजून वेगळा आहे आपण सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जनसंख्या असलेल्या लोकांना सत्तावीस टक्के आरक्षण आणि उर्वरित देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू आहेत आणि वीस टक्क्यामध्ये इतर सगळे धर्म आहेत जैन शीख मुस्लिम बाकी सगळे धर्म आहेत इतरां जे ओपनमध्ये आहेत त्या वीस टक्क्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण आणि पंच्याहत्तर टक्के मागासवर्गीयांसाठी ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षण हे असं इम्बॅलेन्स आपल्याला देशामध्ये दिसते आहे आणि याच्याहूनच आता सगळं राजकारण जे तापलेलं आहे हा राजकारणाचा आरक्षणाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे यात नेमकं तथ्य फॅक्ट्स काय आहेत इथे एक लक्षात घ्या की इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षातल्या कोणालाच ओबीसीचं आरक्षण नको आहे हे मी खूप बोलली आणि खूप धाडसानी स्टेटमेंट करतो आहे आणि पूर्ण जबाबदारीने स्टेटमेंट करतो आहे याचे फॅक्स फिगर्स आहेत आपल्याजवळ की इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांपैकी एकालाही हे ओबीसीचं राजकीय आरक्षण द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे सतत त्याने ओबीसी राजकारणाचा चेंडू टोलवत ठेवणे आणि याच्यावर मतं घेत पुन्हा सत्ते देत राहणे इतकाच तो कार्यक्रम सगळ्या राजकीय पक्षांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आस्था गैर राबवलेला आपल्याला दिसतोय आता या सत्तावीस टक्क्याचं नुकतंच महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने काढून घेतलेलं आहे आता चार मार्च दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने विकास गवळीच्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण देखील काढून घेतलेलं आहे ओबीसीचं नुसतं आरक्षण केलं नाही राजकीय आरक्षण तर ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यामध्ये एकोणीस टक्के ओबीसी आहेत अकरा टक्के भटके विमुक्त आहे आणि दोन टक्के एस बी सी आहेत असं हे आरक्षण आहे त्यातले एकोणीस काढून घ्या पण हेही आरक्षण केलं ना आता यांचं म्हणजे ओबीसीचं केलंच केलं परंतु भटके विमुक्तांचं गेलं आणि एसबीसीचं पण गेलं जे राजकीय आरक्षण होतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं होतं आता हे राजकीय आरक्षण का गेलं यासाठी जबाबदार कोण आहे याची जर आपण मीमांसा केली तर सातत्याने आपल्याला डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आधारानेच याचा शोध घेता येतो की या लोकांनी वारंवार या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की यांची जनगणना करा जनगणना केल्याशिवाय तुम्हाला जी डी पीसुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही मित्रांनो देशाचा जी डी पी नुसतं तुमच्या आर्थिक स्तरावर अवलंबून नाही आहे चमचमीत रस्ते आणि मोठे मोठे उड्डाणपूल सुद्धा अवलंबून नाही आहे तर तुम्ही किती निर्मितीशील आहात या देशाची जनता या देशात राहणारी लोक किती निर्मितीशील आहे याचंसुद्धा कॅल्क्युलेशन होते आणि निर्मितीशीलचा जर प्रश्न येत असेल तर ओबीसीची हे निर्मितीशील लोक आहेत अशी एक मांडणी आहे की वेरूळ अजिंठ्याच्या आपल्या महाराष्ट्रातल्या लेण्या या ऋषीमुनींनी तयार केल्या आहे ताजमहल कोणी निर्माण केला त्यांचं आरेखन त्यांचं आर्किटेक्चर करायची बुद्धिमंतांचं असेल परंतु ती जी जादूई किमया केली ते जे भव्य दिव्य काम निर्माण झालं ते शिल्प जे निर्माण झालं ते इथल्या अलुतेदार आणि बलुतेदारांनीच केलेलं आहे हा इथला ओबीसी तिथे राबला आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे तर त्याचं जे निर्मिती कौशल्य आहे त्याचा जर सहभाग इथल्या जी डी पीमध्ये आहे तो कॅल्क्युलेटच करता आला नाही त्यांची जनगणना न केल्यामुळे भारत सरकारला गव्हर्मेंट ऑफ इंडियाला आजपर्यंत ओबीसीसाठी नेमक्या किती प्रमाणामध्ये योजना राबवल्या पाहिजे कुठल्या योजना राबवल्या पाहिजे आणि त्यांच्या नेमकी किती तरतूद केली पाहिजे याचीसुद्धा आकडेवारी नाही आहे हे सगळं अंदाजे बजेटरी अलोकेशन्स होतात असतात मित्रांनो एक लक्षात घ्या ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न हा वाटतो तितका सोपा नाही आहे तो गुंतागुंतीचा केला गेला जो सोपा प्रश्न होता मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं ओबीसीची जातीनुसार जनगणना करा ऐकलं नाही त्याच्यानंतर अनेक सेन्सस झाले एकाही सेन्ससमध्ये दोन हजार अकरापर्यंत ओबीसीची जातीगणना केली नाही त्याच्यामुळे नेमकं या देशामध्ये ओबीसीची देशा संख्या किती आहे आपलं फक्त एक फिगर आहे जो मी के एन के एस सिंगचा सा फिगर सांगितला की एकण चार हजार आ, चार हजार सहाशे पस्तीसपैकी या देशामध्ये जवळजवळ तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती सा सा आहे ओबीसीचे म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के हा देश ओबीसीचा आहे परंतु त्याची अधिकृत जनगणना झालेली नाही आहे त्याच्यामुळे ओबीसीना नेमकं आपण काय देऊ शकतो आहे त्यांना पुरेसं आरक्षण देऊ शकतो आहे का याची सुद्धा आता अजून सत्तर वर्षानंतरही आपल्याला कळलेलं नाही आहे आणि जे आहे तेही आरक्षण आता गेलं मग ओबीसीचं राजकीय आरक्षण आलं नेमकं कधी शेचाळीसमध्ये डॉक्टर बा आंबेडकरांनी सांगितलं की ओबीसीची गणना करा ऐकलं नाही त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कालेलकल आयोग नेमला त्याचा रिपोर्ट एकोणीसशे पंचावन्नला आला कालेलकल आयोगानेसुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं की या देशामध्ये ओबीसीची जनगणना व्हायलाच पाहिजे तोही अहवाल धुळखात पडला त्याच्यावर काही झालं नाही त्याच्यानंतर प मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून आले मोरारजी देसाईनी बिंदेश्वरी मंडल जस्टिस बिंदेश्वरी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला जो पुढे मंडल आहे म्हणून आपल्याला आज आपल्याला माहीत आहे मोरारजी देसाईनी तो आयोग नेमला इंदिरा गांधींच्या काळामध्ये पुढे त्या आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि तो धुळखात पडला आणि अंतिमतः व्ही पी सिंग पंतप्रधान असताना जनता दलचे जेव्हा ते पंतप्रधान होते व्ही पी सिंगांनी सगळ्यात पहिले मग चौऱ्याऐंशीमध्ये तो आयोग बाहेर काढला आणि तो आयोग मान्य केला आता व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू केल्याबरोबर ला। पुष्कळ असं वाटते आहे की सगळं ओबीसीचं आरक्षण व्ही पी सिंगांनी जाहीर केलं सगळ्यांना मिळालं एक लक्षात घ्या की व्ही पी सिंगांनी मंडल आयोग हा केंद्रीय नोकऱ्यांमध्ये लागू केला आहे फक्त जिथे दोन तीन टक्क्यापेक्षा जास्ती राज्यांचा सहभाग होत नाही ओबीसीचा त्याच्यामुळे मंडळ आयोगाच्या शिफारसी ज्या खूप मोठ्या आहेत खूप व्यापक आहेत त्यांचं पूर्ण अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आहे वी पी सिंगांनी मात्र मंडळ आयोग लागू केला आणि मंडल आयोगाने जो बेस घेतला ओबीसीचा तो बेस होता एकोणीसशे एकतीसच्या सेन्ससचा राजकीय आरक्षण अद्यापही आलेलं नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण गोष्ट करतो आहे एकोणीसशे एकतीसला एस सी एस टीजला शैक्षणिक नोकरीविषयक आणि राजकीय आरक्षण मिळालं एकतीस नंतर ओबीसीजला राजकीय आरक्षण मिळण्याकरता चौ वर्ष चौऱ्याण्णवची वाट पाहावं लागली त्या दरम्यान मध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मंडल आयोग आल्यानंतर मध्ये नोव्हेंबरच्या मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक, एक केस झाली इंदिरा साहनी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि या इंदिरा केस केसमध्ये नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ होतं त्या खंडपीठाने असा निर्णय दिला की आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर जायला नेतो असं कॅप घातली आता मित्रांनो लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट हे कायदेमंडळ नाही आहे सुप्रीम कोर्ट कायदे निर्माण करू शकत नाही संविधानाने कायदे निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पार्लमेंटला दिलेली आहे आणि स्टेटमध्ये तिथल्या विधिमंडळाला दिलेली आहे मूळ संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर जायला नको असं कुठेही म्हटलेलं नाही हे सुप्रीम कोर्टाने कॅप घातलेली आहे ती मूळ घटनेमध्ये नसताना तेव्हापासून हे पन्नास टक्क्याचं आरक्षण आपल्यासमोर इथे उभं राहिलेलं आहे आणि चौऱ्याण्णवमध्ये मग नसीना व पंतप्रधान असताना त्यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण लागू केलं म्हणजे इथे चौऱ्याण्णवमध्ये पहिल्यांदा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं जे चौऱ्याण्णवला मिळालं मुळात नव्हतं मुळात नव्हतं जे चौऱ्याण्णवला मिळालं ते दोन हजार एकवीसमध्ये गेलं पंचवीस वर्षाच्या आत मिळालेलं राजकीय आरक्षण ओबीसीचं वापस परत चाललं गेलं याला जबाबदार कोण हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला समजेल की ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण आणि त्याच्याबरोबर आता लागून आलेले मुस्लिम आणि धनगर आणि मराठा समाजाचे प्रश्न हे आता हे सगळे सारखे एकमेकात गुंतलेले आहेत चौऱ्याण्णुऱ्या ओबीसीचं राजकीय आरक्षण आलं तेव्हापासून आज तायत जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस ठिकाणी जिल्हा परिषद आहेत मुंबई ठाण्याला जिल्हा परिषद नाही आहे सत्तावीस महानगरपालिका आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत आणि कितीतरी नगरपंचायती आहेत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आत्ता कुठे ओबीसीच्या नेतृत्वाला या सगळ्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये यायला मिळालं राखीव जागांमुळे तिथे येऊन ते सत्ता कशी चालवायची याचं प्रशिक्षण घेणं त्यांना नुकतीच सुरुवात झाली होती आणि या चार मार्च दोन चा मा हजार एकवीसच्या सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये छप्पन हजार लोकप्रतिनिधी घरी गेले आणि देशभरामध्ये दे नऊ लाख खूप गंभीर प्रश्न आहे ओबीसीच्या बाबतीत या आरक्षणासंदर्भामध्ये दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की ओबीसी समाजसुद्धा पाहिजे त्याप्रमाणे मी जागृत झालेला नाही आहे नेमकं आपण काय गमावलं याचं त्यांना अजूनही भान आलेलं नाही आहे आणि म्हणून ओबीसीचा प्रश्न चौऱ्याण्णवपासून आपण सुरुवात केला राजकीय के आरक्षणाचा आज आपण जर बघितलं तर हे आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये निघून गेलं आता आरक्षण का गेलं आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये गेलेलं नाही आता पुन्हा एक मुद्दा आहे हा आपण समजून घेतला पाहिजे की आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये नाही केलं तर आरक्षण खरं तर दोन हजार दहामध्येच गेलेलं आहे दोन हजार दहामध्ये कृष्णमूर्ती नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात केस केली होती आणि त्या केसचा निकाल आ, लागला दोन हजार दहामध्येच सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की ओबीसीचं आरक्षण अप टू सेवन अप टू ट्वेंटी सेवन पर्सेंट आहे म्हणजे अप टू म्हणजे पर्यंत ओबीसीला सत्तावीस टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं जाऊ शकते त्याच्यावर नाही मग हे सत्तावीस टक्के कॅल्क्युलेट कसे करायचे तर मग तुम्हाला तिथे सुप्रीम कोर्टाने दोन हजार दहामध्ये सांगितलं की एम्पेरिकल डाटा तुम्ही तयार करा आता एम्पेरिकल डाटाहून भरपूर लोक आपल्या आपल्या पद्धतीने मांडणी करत आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले मला सत्ते येऊ द्या मी तीन महिन्यात तुम्हाला एम्पेरिकल डाटा देतो त्याच्यानंतर लगेच विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना प्रेस समोर आले तिथे त्यांनी सांगितलं की नाही 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 एम्पेरिकल डाटा नाही एम्पेरिकल इन्क्वायरी व्हायला पाहिजे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने एम्पेरिकल संदर्भामध्ये भाष्य करतो आहे मित्रांनो आपण एम्पिरिकल डाटा म्हणजे काय नेमकं समजून घेतलं पाहिजे दोन हजार दहाला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसीला कॅल्क्युलेट करण्यासाठी ओबीसीचं लोकसंख्येतलं प्रमाण निश्चित करण्यासाठी जेणेकरून त्यांना राजकीय आरक्षण दिलं जाऊ शकेल त्यासाठी ट्रिपल टेस्ट सांगितलेली ट्रिपल टेस्ट काय होती त्यांची त्यांचा पहिला निकष ट्रिपल टेस्टचा जो होता तो हाच होता की मागासले पण त्यांचं सिद्ध व्हायला पाहिजे सगळ्यात पहिला निकष ओबीसीचं मागासले पण सिद्ध व्हायला पाहिजे ते सिद्ध कसं होईल त्यांच्या जो घर आहेत का का बेघर आहेत आरोग्याचे किती गंभीर आजार आहेत का नॉर्मल आजार आहेत किती प्रमाणामध्ये आहे एज्युकेशन काय आहे त्यांचं सोशल स्टेटस काय आहे एम्प्लॉयमेंट किती आहे जनरेट जेंडर किती आहे स्त्रिया किती आहेत पुरुष किती आहेत एम्प्लॉयबिलिटी म्हणजे त्यांची नोकरीचं प्रमाणात किती आहे लँड होल्डिंग किती आहे व्यवसायामध्ये किती लोक आहे त्याच्याहून त्यांचा मागासले पण सिद्ध होऊ शकते ही पहिली टेस्ट सुप्रीम दो कोर्टाने दोन हजार दहाच्या निकाला सांगितली तो पहिला निकष ट्रिपल टेस्टमधला पहिला निकष हा होता दुसरा हा होता की त्यांना राजकीय आरक्षण किती मिळालं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन राजकीय आरक्षण किती मिळालं हे मोजलं पाहिजे किती प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या ते त्यांना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे आणि एस सी एस टीचं आरक्षण काढल्यानंतर मग या टेस्टमध्ये जे उरतात त्यांना ते ओबीसी घडलं जाऊ शकतं म्हणजे जर डाटा तयार केला गेला तर अंमलबजावणीला काही प्रॉब्लेम नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मग आता हे जे लोक म्हणतात आहेत की आम्हाला सत्ता द्या आम्ही तीन महिन्यात एम्प्रिकल डाटा तयार करतो मित्रांनो अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती सत्तावीस महानगरपालिका आणि चौतीस जिल्हा परिषद आणि कितीतरी नगरपंचायती याच्या प्रत्येक वॉर्डाचा सर्व्हे होईल मी काय म्हणतो आहे लक्षात घ्या करावा लागेल प्रत्येक वॉर्डामध्ये ओबीसीज किती आहेत याचा सर्वे घेतला जाणे सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये अपेक्षित आहे याच्याहून तुम्हाला कल्पना येईल की हा डाटा किती मोठा आहे आणि हे काम किती मोठं आहे आता हे तीन महिन्यात करू चार महिन्यात करू आता आपल्या लक्षात येईल की या सगळ्या राजकीय स्टंटबाज्या आहेत हे असं जेव्हा करतील तेव्हा पुन्हा सुप्रीम कोर्ट यांना ओढून लावेल आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे ट्रिपल टेस्ट दोन हजार दहामध्ये सांगितली होती करायला तो इम्पिरिकल डाटा द्यायला सांगितला दोन हजार दहामध्ये केंद्रामध्ये यू पी ए सरकार होतं राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं यांना माहीत होतं की ओबीसीचं आरक्षण जात आहे म्हणून गेलेलं आहे आपल्याला डाटा देणं गरजेचं आहे यांनी सुद्धा ओबीसीचा डाटा दिला नाही ओबीसीचं आरक्षण जाणार हे सर्व राजकीय पक्षांना दोन हजार जे सत्तेत होते ते त्यांना दोन हजार दहामध्येच माहीत होतं दोन हजार दहामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला अकरामध्ये मनमोहन सिंग सरकारने एक विशेष सेन्सस केलं सामाजिक आणि जातीय जनगणना केली त्यांनी परंतु तो डाटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला दिला नाही यू पी ए गवर्नमेंटने त्याच्यानंतर चौदामध्ये मोदी सरकार आलं मोदी सरकारने आता सात वर्ष झाले मोदींना येऊन त्यांनीच देखील एकवीसपर्यंत हा डाटा सुप्रीम कोर्टात दिला नाही म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस अकरा वर्ष दोन सरकार येऊन गेल कोणत्या सरकारने ओबीसीचा डाटा तयारी केला नाही जो जनगणनेच्या माध्यमातून आपण तयार केला होता तो ऐंशी टक्के सारख्याचा जवळपास त्या थोडं काम झालं असतं तर तोही तो पूर्ण झाला असता था। तोसुद्धा डाटा या लोकांनी सुप्रीम कोर्टात दिला नाही आणि अल्टिमेटली सोळा सतरामध्ये विकास गवळी केस दाखल झाली आणि मग तिचा निकाल वीसमध्ये लाग एकवीसमध्ये लागला म्हणजे तो ठाकरे सरकारच्या काळात लागला त्यामुळे ठाकरे सरकारनी ओबीसीचं आरक्षण गमावलं बी जे पीने दिलं होतं काँग्रेसने दिलं होतं यांनी नाकारलं होतं या गोष्टींना काही अर्थ नाही आहे दोन हजार दहामध्येच ओबीसी आरक्षण गेलं होतं आणि बाबतीत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी ओबीसीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं महाराष्ट्रात समजून सांगितलं पण दुर्दैवाने त्याची गांभीर्य इथे आलं व्यवस्थेला आलं नाही आहे आणि आज तो आपला दिवस आला की जे चौऱ्याण्णवला ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं होतं ते दोन हजार एकवीसमध्ये पंचवीस वर्षामध्ये ते केलं आत्ता आपल्याला हे राजकीय आरक्षण जर ओबीसीना मिळवायचं आहे तर आपल्यासमोर सैद्धांतिक मार्ग काय सैद्धांतिक मार्ग हाच आहे याच्यामध्ये की हा जो एम्पेरिकल डाटा आहे हा डाटा करायला मोदी सरकारला किंवा ज्या कोणा राजकीय पक्षाला तुम्ही इथे सत्तेसाठी आमच्यासमोर मतं मागायला येतात त्यांच्याकडून वधून घेतलं पाहिजे की हा तुम्ही एम्पिरिकल डाटा केव्हा देणार मित्रांनो हा जर एम्पिरिकल डाटा दिला नाही तर ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण तर कायम राहील परंतु राजकीय आरक्षण संपुष्टात येणार आहे आणि मग ते राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर त्यांची हिंदू वोट बँक एक मुठ्ठी तयार होत आहे आणि मग मुद्द्यांवर मतदान न करता विकासाच्या मुद्द्यांवर आरक्षणाच्या मुद्द्यांवर स्वतःच्या प्रगतीच्या मुद्द्यांवर याच्यावर विक मतदान न होता मग आपण हिंदू म्हणून आपण मग वाटेल तिथे त्यांना अपेक्षित त्या पद्धतीने मतदान करू शकतो आणि त्यातून मग त्यांचं सगळे राजकीय फळ त्यांना मिळतील त्यामुळे ओबीसींनी हा मुद्दा आता आपण जिथे चर्चेला केला याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये हा इम्पिरिकल डाटा आजपर्यंत तुम्ही का दिला नाही काँग्रेस केंद्रामध्ये काँग्रेस होती राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी होतं या दोघांना विचारलं पाहिजे चौदापासून मोदी आहेत मोदीला सात वर्षे झाले त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही हा डाटा सुप्रीम कोर्टात का दिला नाही शेवटी सुप्रीम कोर्टाला नाही इलाजानी दोन हजार एकवीसमध्ये ओबीसीचं दिलेलं आरक्षण रद्द करावं लागलं हा झाला ओबीसींचा प्रश्न आरक्षणाचा आणि आरक्षणावर आता घे घ्यायची भूमिकेचा आपल्यासमोर आता मराठा आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे आणि मुस्लिम आरक्षण आहे धनगरांच्या बाबतीत इतकी वाईट घटना आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंनी सगळ्यात पहिले याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे हे पुष्कळ लोकांना येतलं हे नाही आहे की अठराशे म्हणजे एक्क्याऐंशी ऐंशीच्या दरम्यानच्या त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी शेतीवर राबणारे कोणत्या जाती आहेत ज्या काबाड कष्ट करून जगतात अशा तीन जाती महात्मा फुलेंनी आयडेंटिफाय केल्या होत्या त्यातली कुणबी दुसरी माळी आणि तिसरी धनगर या तीन जाती आयडेंटिफाय केल्या होत्या परंतु कालांतराने धनगर या शब्दाचा टायपोलॉज ताइपलो, टायपोलॉजिकल एरर होऊन तिथल्या कोणीतरी क्लर्थने किंवा कुठल्या तरी काय कोणत्या तरी, तरी योजनेअंतर्गत घात केला गेला आणि ऐवजी धन ग ऐवजी तरी ड टाकल्या गेला एका डमुळे आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांनी बारामतीत जाऊन धनगरांच्या मेळाव्यात सांगितलं की मला सत्ता द्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देतो त्याच्यानंतर त्यांनी दोन गोष्टी मागितल्या मला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो दुसरं त्यांनी असं म्हटलं की तीन महिन्यामध्ये मला सत्ता द्या मी आता इम्पेरिकल डाटा ओबीसीचा देतो माझा असा प्रश्न आहे फडणवीस साहेब तुम्हाला लोकांनी साठ महिने दिलेले आहेत पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होते तीन महिन्याची काय गोष्ट आहे पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होते या पाच वर्षामध्ये तुम्ही कितीतरी कॅबिनेट बैठकी घेतल्या त्या बैठकी एकाही बैठकीमध्ये तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण द्यावं वाटलं नाही या पाच वर्षामध्ये तुम्हाला माहीत होतं की सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटा देणं आवश्यक आहे तुम्ही तो दिला नाही आता सत्ता गेल्यानंतर पुन्हा ओबीसीना सांगता की मला पुन्हा सत्ता द्या मी तीन महिन्यात तुमचं इम्पेरिकल डाटा देतो म्हणजे लोकांनी आता हे खेळ समजून घ्यायला पाहिजे की यांचे दाखवायचे दात कोणते आहे आणि आतले दात कोणते आहेत हे राजकारणही समजून घ्या आरक्षणाचं धोरण आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण काय सुरू आहे हे राजकारण सुरू आहे की मूळ मुद्द्याला बगल देऊन फक्त इथे मतांचं राजकारण करणे हाच इथे सगळा प्रयत्न सुरू आहे आणि धंगाच्या बाबतीत ते झालं आता मराठा समाजाबाबतीत तर फारच लोकांतिक आहे मराठा समाजाबाबतीत आज महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी अशी एक चित्र आपल्यासमोर येते की काय किंवा बऱ्याच प्रमाणात आलेलं आहे आणि मग आता ओबीसीना वाटते आहे की मराठा समाज आमच्या ताटातलं आरक्षण घेते की काय जे मिळालं आहे मुळातच कमी मिळालेलं आहे सत्तावीस टक्के काही पूर्ण ओबीसीचं नाही आहे सत्तावीस टक्के ओबीसीच्या नावानी आहे त्यातले एकोणीस टक्के ओबीसीचं आहे अकरा टक्के भटके विमुक्त म्हणजे अब कड आणि दोन टक्के एसबीसी असं ते बत्तीस टक्के आरक्षण होते आणि त्यातले दोन टक्के काढले तर मग फारच कमी होऊन जातं मुळातच ओबीसींवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किती खर्च आहे तुम्हाला माहीत आहे का ओबीसीला आरक्षण न देण्यामागचं एक मो महत्वाचं कारण मी सांगतो तुम्हाला काय कारण आहे आज ओबीसीवर ओबीसीच्या एका माणसामागे या देशामध्ये वर्षाला अठरा रुपये बजेट आहे विकासाचं हो फक्त अठरा रुपये म्हणजे दीड रुपया किंवा सव्वा रुपये महिना ही जर ओबीसीची जनगणना झाली तर त्यांना वर्षाला एका व्यक्तीमागे छत्तीसशे रुपये द्यावे लागतील अठरा रुपये कुठे आणि छत्तीसशे रुपये कुठे मित्रांनो लक्षात घ्या आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीनं आरक्षण न देण्यामागचं हे एक कारण आहे आता मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलू की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अठ्ठावन्न मोर्चे निघाले आपण थोडं मागे जाऊयात मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अठराशे ऐंशी साली बॉम्बे गॅझेटर जर तुम्ही तपासले बॉम्बे गॅझेटरमध्ये ब्रिटिशांनी या सगळ्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत अठराशे ऐंशी साली ब्रिटिशांनी सर्वे केला तेव्हा बहुसंख्य लोकांनी म्हणजे बहुसंख्य काय शंभर टक्के लोकांनी इथल्या लोकांनी आम्ही कुणबी आहो असं सांगितलं मराठा म्हणून आम्ही कुणी सांगितलंच नाही आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या बॉम्बे गॅझेटियरच्या एकोणीसशे ऐंशीच्या जर तुम्ही ते गॅझेटर बघितलं त्यातले पंचवीस एक पानं हे कुणबी समाजावर आहेत कुणबी म्हणून उल्लेख आहे आणि मराठा विभागाचे चार पाचच पान आहेत कोणीही असं म्हटलं नाही की आम्ही मराठा आहोत तेव्हा मराठा जातच नव्हती प्रत्येका स्वतःची जात ही कुणबी कारण ते शेती करत होते मग नेमकं मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कुठला सैद्धांतिक मार्ग आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आर्थिक मागासले पण सिद्ध करावं लागेल का सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागेल तर निश्चित सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागेल हे त्याचं अटळ आहे बॉम्बे मध्ये कोंबीचीच नोंद झाली पुढे कोल्हापूरच्या छात्रजगुरू यांनी एक आदेश काढला मराठा मा समाजातल्या माझ्या बांधवांनो हे लक्षात घ्या कोल्हापूरच्या छात्र जगद्गुरूंनी एक आदेश काढला की यापुढे आम्ही मराठा आहो स्वतःला कुणबी म्हणून घेऊ नका आणि स्वतःही जात मराठास सांगा असा अद्या आदेश काढला आणि त्याच्यानंतर हे पर्व सुरू झालं आणि मग सगळे हळूहळू तुम्हाला दिसतील की मराठा प्रमा समाज जात म्हणून पुढे आली एक उदाहरण सांगतो त्यावेळेला सातारा जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाख होती त्या दहा लाखपैकी जवळजवळ साडेपाच लाख लोक हे कुणबी होते आजपासून दीडशे वर्षापूर्वी आता जर तुम्ही बघितलं तर सातारा जिल्ह्यात एकही कुणबी नाही आहे सगळे मराठा आहेत आणि हे मराठा हे शास्त्र जगद्गुरू कोणाचे होते तर असे ते एकशे ऐंशी घराणे आहेत मराठा समाजाचे की जे फक्त आपसातच बेटीचा व्यवहार करतात इतर लोकांची सोयरिका करत नाहीत आणि म्हणून हा जो उर्वरित आहे हा सगळा कुणबी बहुसंख्यक ठरला नव्याण्णव टक्के आणि हे ऐंशी ऐंशी कुटुंब जे आहेत यांनीच मग पुढे शैक्षणिक सहकार सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं सहकाराचं जाळं विणलं सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या राजकारण ताब्यात घेतलं आणि आज विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल की ऐंशी टक्के आमदार हे मराठा समाजाचे ग्रामपंचायत जिथे मराठा समाजाने प्रगती केली नाही मग कोणाला असं वाटेल की मराठा समाज एवढा मोठ्या प्रमाणात सत्तेत आहे कितीतरी मुख्यमंत्री मराठा स्मरण झाले मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय ही जरी परिस्थिती असली तरी दुसरीसुद्धा परिस्थिती स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी पुढे आणलेली आहे की आज आ, सफाई कर्मचाऱ्यांमध्ये जसे महार आणि इतर जाती त्यांचा आपल्याला हिस्ट्री दिसते तशी हमालांमध्ये आजही धनगर आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे मराठा समाजामध्ये सुद्धा दारिद्र्यता आहे आणि गरिबी आहे तर ही का बरं आली ही यासाठी आली की त्यांचं लँड होल्डिंग जे आहे धारणा जी आहे कालांतराने कुटुंब वाढल्यामुळे हळू कमी होत गेली आणि हा समाज शिकला नाही आणि हा समाज कायम शेतीवर जास्ती अवलंबून राहिला शेतीचं विघटन होत गेलं निसर्गाची साथ कमी मिळाली सिंचनाच्या व्यवस्था सरकारने केल्या नाही आर्थिक सहाय्य मिळालं नाही आहे त्याचा शेतमालाला एम एस पी मिळाली नाही त्यातून शेती तोट्यात गेली तो आत्महत्याकडे वळला आणि आज तो नैराश्यत गेला आणि म्हणून समाजाला आरक्षणाची गरज शंभर टक्के आहे पण हे आरक्षण न मिळण्यामागे कारण कोण आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागचे खलनायक जर कोणी असतील तर हे लक्षात घ्या की मराठा समाजातले हे प्रस्थापित जे मराठे आहेत जे श्रीमंत मराठे आहेत या श्रीमंत मराठ्यांनी ही व्यवस्थाच केलेली आहे की गरीब मराठा समाजातल्या बांधवांना आरक्षण मिळूच नाही कारण की यांना जर आरक्षण मिळालं आणि हे जर पुढे गेले तर आमची वोट बँक आमच्या या राजकीय जे आमचे जे काही दुकानदार आहे म्हणू आपण त्याला शब्द योग्य नाही आहे परंतु हे जे काही राजकारणाचे जे सत्तेचे गालीचे आम्हाला भेटतात आहेत ते गालीचे आमच्या हातून निघून जातील आणि म्हणून मराठा गरीब समाजाला गरीब मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं सर, सर्व आटोकाट प्रयत्न मराठा समाजातल्या श्रीमंत मराठ्यांनी केलेला आहे लक्षात घ्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी मराठा समाज कुणबी समाजाचा समावेश सायमन कमिशन समोर पहिल्यांदा उल्लेख केला की कुणब्यांना ओबीसीमध्ये टाका तेव्हा मराठा समाजातले मोर्चे डॉक्टर आंबेडकरांच्या घरावर गेले आणि डॉक्टर आंबेडकरांना मराठा समाजाने जाब विचारला की तुम्ही काय आम्हाला मागासवर्गीय समजता का आणि खूप प्रचंड विरोध बा आंबेडकरांना केला बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते मराठा समाजाला की तुम्हाला याची आज गरज नाही आहे परंतु पुढच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल तुम्ही असं वागू नका पण समाजाने ऐकलं नाही आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारे फक्त भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हेच होते परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांनी या कुणबी समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कायदे राजीनामा दिला परंतु पुढे ते काँग्रेसने मान्य केलं नाही आणि आज पुन्हा सत्तर वर्षानंतर आपल्यासमोर काय परिस्थिती आहे की आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी अठ्ठाहन अठ्ठाण मोर्चे काढावं लागत आहे मित्रांनो कुठलं आरक्षण जर द्यायचं असेल तर राज्यानी मागासवर्गीय आयोग नेमावा त्या मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आल्यानंतर त्या शिफारशी संबंधित राज्याच्या कॅबिनेटनी विधिमंडळाने ते मंजूर कराव्या त्या मंजूर करून त्यांनी एन सी बी सी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इकडे द्यावा एन सी बी सीनी तर तपासावा की यांचं खरं खरं मागासले पण जसं ट्रिपल टेस्टमध्ये सांगितलं आहे तसं मागासलेपण सिद्ध होते का आणि मग त्याच्या शिफारशीसही तो पार्लमेंटला पाठवावा पार्लमेंटने योग्य तो निर्णय घेऊन तो राष्ट्रपतीकडे पाठवावा मग त्याच्या अध्यादेश काढावा हा आहे कॉन्स्टिट्युशनल मार्ग कॉन्स्टिट्युशनल रूट म्हणतात त्यात आता मराठा समाजाच्या संदर्भामध्ये हा रूट फॉलोच झाला नाही मराठा समाजाला आरक्षण द्या असं गायकवाड आयोगाने जे म्हटलेलं आहे इथेसुद्धा मेक आहे गायकवाड आयोगाने सवलत द्या ईडब्ल्यू एस खाली आणि ए सी बी सी खाली सवलत द्या असं म्हटलेलं आहे आरक्षणे ईडब्ल्यू एस खाली दिलेलं आहे मध्ये नाही तो गायकवाड आयोगाचा अहवाल एन सी बी सीकडे गेला नाही एन सी बी सीकडे गेला नाही म्हणून एन सी बी सीकडून तो केंद्राकडे गेला नाही म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की केंद्र शासनासमोर मराठा समाजाला आरक्षण द्यावं का नाही द्यावं असा प्रस्तावच नाही आहे आणि मग इथे हे सगळं राजकारण करतायत आता सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं याला जबाबदार आम्ही स्वतः आहोत मराठा समाजाचे जे श्रीमंत मराठी जे सत्तेत जाऊन बसलेले आहेत हे त्याला दोषी आहेत की यांनी एकानेही सर्व्हे केला नाही सर्व्हे करायला पाहिजे होता गायकवा आयोगाने काय केलं की रेस्ट हाऊसला बसली डिव्हिजनच्या तिथे निवेदनं स्वीकारली आणि निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा तेन अहवाल दिला सर्व्हे करणं जसं ब्रिटिशांनी घराघरात जाऊन सर्व्हे केला असा सर्वे करणं गरजेचं होतं मराठा समाजाची दयनीय परिस्थिती दारिद्रता गरिबी याचा उल्लेख त्यांचं मागासले पण हे लिहून घ्यायला पाहिजे होतं फॉर्म भरून घ्यायला पाहिजे होते आणि त्याच्याहून चांगला कॉन्क्रीट अहवाल बनून तो जर दिला गेला असता तर कदाचित मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळालं असतं परंतु आज वंचित बहुजन आघाडीने ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला बाळासाहेब आंबेडकर स्वतः कोल्हापुरात जाऊन छत्रपती शाहू महाराजासमोर बसले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते आरक्षण त्यांना स्वतंत्र देण्यात यावं ते आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देण्यात येऊ नये अशी ही भूमिका आम्ही घेऊन समोर चाललेलो आहे मित्रांनो मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि मुस्लिम समाजाचा तो मुद्दा फार भयंकर क्रिटिकल झालेला आहे की या देशाचे बाशिंदे आहेत या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग आहे या देशाच्या प्रगतीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा सहभाग आहे परंतु आता आमच्या सगळ्या डोक्यामध्ये धर्माच्या नावाखाली इतकं काही घुसून दिलेलं आहे की आम्ही आमच्या देशातल्या नागरिकांना आमचं आता वैरी समजायला लागलो आहे सगळ्यात गरीब समाज कोणता असेल सगळ्यात मागासलेला कोणता समाज असेल शैक्षणिकदृष्ट्या नोकऱ्यांच्या दृष्टीने तर आज मुस्लिम समाज आहे संविधानामध्ये तरतूद आहे की ज्यांना मदतीची आवश्यकता आहे ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे त्या त्या समूहांना आरक्षण दिलं जाऊ शकते मग इतके वर्ष काँग्रेसने राज्य केलं मुस्लिमांनी काँग्रेसला एवढं मतदान दिलं का आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळू शकलं नाही हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे सांगाचा सा मुद्दा एवढा आहे की आरक्षणाचं धोरण खूप शुद्ध होतं बांबेडकरांनी महात्मा फुल्यांनी या सगळ्या महामानवांनी वंचितांना शोषितांना आरक्षण देऊ केलं त्यांची वेदना समजून घेतल्या तशा तरतुदी संविधानामध्ये केल्या राज्यकर्त्यांनी मात्र हे सगळं नासवलं राज्यकर्त्यांनी मतदानासाठी मतांच्या खेळासाठी आरक्षण मिळू दिलं नाही ओबीसीनंही मिळू दिलं नाही ओबीसीचं आलेलं आरक्षण गमावून टाकलं मराठ्यांना आरक्षण टिकू दिलं नाही घनघनांना आरक्षण नाकारलं आणि मुस्लिमांचा तर विचारही करत नाही आहे हा सगळा खेळ निवडणुकांचा आणि मतांचा आहे मित्रांनो कधीतरी आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे विशेषतः आम्ही मराठा समाजाला अपील करतो की आता तरी मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की कुणबी म्हणजे वैदिक वर्णाच्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण सोडून तिन्ही वर्णं हे शुद्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याभिषेक करायला याच कारणास्तव नकार दिला होता आम्ही उच्च वर्णीय नाही आहोत तर आम्ही मागासवर्गीय आहो आम्ही त्या तीन वर्णातले आम्ही वर्ण आहोत त्यामुळे आम्ही शुध्रच आहोत हे शुद्रत्व आम्ही मान्य केलं पाहिजे आणि आता मागासवर्गीयांसोबत राहून आम्हीसुद्धा मागासवर्गीय आहोत या मेंटॅलिटीमध्ये येऊन जाती अंताच्या लढाईमध्ये मराठा समाजाने उतरलं पाहिजे कारण की या जातीयतेमुळेच त्यांना आरक्षण मिळत नाही आहे तुम्ही हे कराल किंवा इथं जाती देखील तुमच्यासोबत येतील असा मला विश्वास आहे यानिमित्ताने आज आपण आरक्षणाचे सगळे कंगोरे पाहण्याचा एका तासा प्रयत्न केला मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला आपण देखील शांतपणे ऐकून घेतला तरी यात काही कमी राहिले असेल काही चुका राहिल्या असतील तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज मला बहुजन संघटक आमच्या बनसोडे सर आणि खंडारी खांडेकरजी आणि सगळ्या आमच्या त्यांच्या टीमनी मला ही संधी दिली फेसबुकवर येण्याची मला त्यांनी एक तासाचा वेळ दिला होता त्या एक तासामध्ये जितकं शक्य आहे तितके मांडण्या प्रयत्न केला तर माझं ही मांडणी आपल्यासमोर ठेवलेली आहे आपण जरूर विचार करावा आणि येत्या काळामध्ये महामानवांनी वारकरी संप्रदायाच्या संतांनी जी समतेची मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या अनुषंगाने आपली पुढची सामाजिक आणि राजकीय वाटचाल असली पाहिजे इतकी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद